मी स्मिता, महाराष्ट्रीयन खाद्य संस्कृतीमध्ये तुमचे मनापासून स्वागत। तर आज आपण इथे लस्सी कशी बनवायची ते बघतोय आणि लस्सी बनवण्यासाठी काय साहित्य घेतले ते आता आपण बघूया। इथे मी दही घेतलेलं आहे, इथे पाव वाटी दूध घेतलंय, पाव वाटी साखर घेतली आहे, ही साखर पिठी साखर आहे, घरातली साखर मी मिक्सरवरती बारीक वाटून घेतली आहे आणि इथे दुधावरची साय घेतली आणि थोडे आईस क्यूब्स पण आपण घेणार आहोत। तर इथे बाउलमध्ये मी आईस क्यूब्स घेतलेले आहे। आता आपण हे दही घालणार आहोत। आता हे दही मी काल रात्री लावलेलं आहे आणि दही घरच्या घरी घट्ट कसं बनवायचं त्याची रेसिपी पण मी तुम्हाला शेअर केलेली आहे आणि त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन, तुम्ही जरूर बघा। तर आता हे दही मी ह्या बाउलमध्ये काढून घेते। तुम्ही बघू शकता किती छान घट्टसर दही लागलेलं आहे। आता हे सगळं दही मी ह्या बाउलमध्ये काढून घेते। आता याच्यामध्ये आपण पिठी साखर घालूया, त्याचबरोबर हे दूधही घालून घेऊया। आता आपण याला रवीने घुसळणार आहोत, त्यासाठी इथे मी रवी घेतलेली आहे आणि लस्सी नेहमीही रवीनेच घुसळून बनवायची, मिक्सरवरती नाही बनवायची। आता याला आपण छान घुसळून घेऊया। तर इथे मी एक मिनिटभर छान घुसळून घेतलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता असे छान दाणेदार असं हे आपल्याला म्हणजे लस्सी हवी असते, म्हणजे बाहेर जशी आपण पितो डेअरीमध्ये जाऊन तर त्याची कशी लस्सी बनवलेली असते तशी दाणेदार ती असते, तर अशीच आपल्याला ही लस्सी बनवायची आहे। तर आता ह्याला मी घुसळणं थांबवते। तर इथे थंडगार लस्सी बनवून तयार आहे। आता इथे मी ग्लास घेतलेला आहे, ह्या ग्लासमध्ये आपण ही लस्सी काढून घेऊया। आणि आता त्याच्यावरती आपण घालणार आहोत ही मलई। तर इथे थंडगार लस्सी बनवून तयार आहे आणि आता तसाही उन्हाळा वाढत चाललेला आहे, काहीतरी थंड प्यावंसं वाटत असतं, तर तुम्ही घरच्या घरी दही लावून घरात आपल्याला पाहिजे त्यावेळेला तुम्ही ही थंडगार लस्सी बनवू शकता। तेव्हा ही लस्सी तुम्ही एकदा घरी करून बघा आणि केल्यानंतर मला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा। व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा।